शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या साखर कारखानदारांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी संभाजी आरमारनं केली आहे. शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज काढणाऱ्या साखर कारखानदारांची संपूर्ण चौकशी करून त्यांच्यावर शेतकऱ्यांची फसवणूक आणि आर्थिक नुकसान केल्याबाबत गंभीर गुन्हे दाखल करून त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत. तसंच अशा प्रकरणांमध्ये सहभागी बँकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी आरमारच्या वतीनं देण्यात आला. याबाबतचं निवेदन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देण्यात आलं. याबाबत अधिक माहिती संभाजी आरमारचे जिल्हा प्रमुख अनंतराव नीळ यांनी दिली. साखर कारखानदारांनी या शेतकऱ्यांची नावे परस्पर कर्ज काढलेली आहेत आणि तिकडे त्या थकीत कर्जामुळे किंवा त्या विलंबनाने भरलेल्या कर्जामुळे जे काही शेतकऱ्यांवरती आज हे आर्थिक संकट ओढवलेलं आहे त्यांच्यावरती चौकशी अंती गुन्हे दाखल करून तसेच ह्यांना संगमनाथाने साथ देणाऱ्या ज्या बँक अधिकारी बँका असतील यांच्यावरती कठोर करावी अशा मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकारी साहेब यांना संभाजी आरमारच्या वतीने देण्यात आलेलं आहे. याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख राजेश पाटील, प्रमोद जगताप, शहर प्रमुख सागर ढगे, दक्षिण तालुका प्रमुख ज्ञानेश्वर डोंबाळे, अमित कदम, सचिन वाघमोडे, बाळासाहेब वाघमोडे, नवनाथ मस्के आदी उपस्थित होते.